महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बसचा नेपाळमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 14 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बस अपघातानंतर मात्र स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी मदत कार्य देखील सुरू केलं आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं असून बस नदीत कशी पडली त्याचा कारणाचा शोध घेतला जात आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून मदत कार्याला प्रारंभ देखील झाला आहे. गेल्या महिन्यात जुलै महिन्यात नेपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. तेथे दरड कोसळल्यानंतर 2 बस त्रिशूल नदीत वाहून गेल्या. या अपघातात मात्र 7 भारतीयांचा मृत्यू झाला होता तर बसमधील सुमारे 62 प्रवासी बेपत्ता झाले होते. त्यापैकी काहींचे मृतदेह नंतर सापडले आणि काहींची सुटका देखील करण्यात आली होती.